हाय फ्रेंड्स, मॅजिक फूड डिश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला फिशची रेसिपी दाखवणार आहे, दोन प्रकारची, फिश करी आणि फिश फ्राय। त्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतले ते बघूया। मी इथं पॉपलेटचे काही दोन पॉपलेटचे तुकडे घेतलेले आहेत, असे करून डोकं पण घेतले आहे, त्याच्यामुळे करी खूप छान लागते। मीठ घेतलं आहे, चिंच घेतली आहे आणि इथं फिश मसाला घेतला आहे, हळद, वाटण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हे फ्रायसाठी काही तुकडे घेतले आहेत पॉपलेटचे, मधला भाग घेतलेला आहे। आता आपण ह्याचं सगळ्याचं वाटण करणार आहोत। इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण याची सगळ्याची चांगली बारीक पेस्ट करून घेणार आहे। आता मी इथं जे जे करी करणार आहे ते फिश घेतले आहेत, त्याला चवीनुसार मीठ, हळद आणि मसाला टाकणार आहे फिशचा। आणि जे आपण वाटण केले कोथिंबीर, अद्रक, लसूण त्याची पेस्ट टाकणार आहे 3 चमचे। आता हे चांगलं चोळून घ्यायचे फिशला। आता मी इथं 3 चमचे तेल टाकत आहे आणि हे चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचे। आणि हे मी अर्धा तासासाठी मॅरिनेशन करून ठेवणार आहे। इथं मी फ्रायचे मासे घेतलेत फ्रायसाठी आणि त्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट टाकली, चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकली आणि फिश मसाला टाकलाय 2 चमचे आणि 1 चमचा तेल टाकणार आहे। तेलामुळे चांगला मसाला कोट होतो आणि हे चांगलं चोळून प्रत्येक फिशला चोळून लावायचा आहे मसाला। आता हे व्यवस्थित चोळून झालेलं आहे, हे मी अर्धा तासासाठी मॅरिनेशन करणार आहे। आता हे करीचे मासे जे आहेत त्याच्यामध्ये चिंच घालणार आहे, चिंचाचं पाणी, ते चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला। चिंचेचं प्रमाण एकदम थोडं 1/4 कप घ्यायचं आहे। हे चांगलं कोळ काढला की मी त्या फिशवर टाकणार आहे आणि पुन्हा एकदा पाणी टाकणार आहे त्याच्यात चिंचमध्ये। चिंच काळी नाही घ्यायची, गावरान घ्यायची, त्याच्यामुळं आंबटपणा कमी येतो। आणि आता हे चांगला कोळ निघाला आहे चिंचेचा, आता मी हे चिंच टाकून देणार आहे। आणि हे फिशला जो मसाला लावलेला आहे तो पूर्ण आपल्याला असा कालवून घ्यायचा आहे व्यवस्थित। जवळजवळ मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि आता हे मी शिजत ठेवणार आहे। आता मी इथं उकळायला ठेवली, ही 15 मिनिटं उकळून घ्यायची आपल्याला, शिजवून घ्यायचे त्यातले फिश आणि थोडस त्याच्यावरती 1/2 ग्लास पाणी टाकणार आहे जेणेकरून आतील पाणी आटू नये म्हणून। आता इथं मी तवा ठेवला आहे, आपण फिश फ्राय करून घेऊया। त्याच्यावरती 1/2 चमचा तेल टाकलंय आणि हे सगळे फिश टाकले, त्याला असं व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। आता त्यावरती तेल सोडूया आणि झाकण ठेवूया। 1-10 मिनिटानंतर बाजू पलटून घ्यायची आहे, त्यावर थोडंसं तेल सोडूया।
आणि अलगद अशी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे। त्याचा मसाला जाऊन नाही द्यायचा। आता ही व्यवस्थित पलटून झालेले, पुन्हा मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे। हे छान आपले फ्राई झाले दुसऱ्या बाजूने सुद्धा। आणि इथं करी शिजली की नाही आपण बघूया। मी चेक करणार आहे ते शिजली की नाही। मस्त असा वास उठलेला आहे। एकदम छान शिजलेला आहे। आणि आता सर्व करूया आपण। हे बघा, हे मी सर्व केले। ही फिश करी तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आहे। चवीला तर खूपच छान झालेली आहे। आणि हे फिश फ्राय मस्त कोट झालेत मसाल्याला। तुम्ही असेच चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। कशी वाटली तुम्हाला माझी ही डिश? तुम्हाला जर माझी ही डिश आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपीसाठी बेल आयकॉनला हिट करा। धन्यवाद।